नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, LLB 5 इयरचं तुमचं कॅप राउंड 3चं कट ऑफ लागलेलं आहे, ते आपण एकदा इथे चेक करूया. इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट तुमची आउट झालेली आहे, ते एकदा कशी चेक करायची ते आपण इथे बघूया. नॉर्मल आपण CET च्या वेबसाईटला आहोत, त्यामध्ये LLB 5 इयरमध्ये आपल्याला त्या चेक वॅकन्सीचं डिटेल तुम्हाला दिसते, त्यामध्ये तुम्हाला इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट यावर क्लिक करायचं आहे. राऊंड 1, 2, 3 वर इथे क्लिक करायचं आहे. तुमची युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई आहे तर चेक करा इथे तुम्ही. समजा आपल्याला गव्हर्नमेंट लॉ कॉलेजचं कट ऑफ बघायचं आहे, राऊंड 3चा किती लागला, गव्हर्नमेंट एडेड कॉलेजचं, तर शो अलॉटमेंट लिस्ट. यामध्ये समजा आपण ओपनसाठी जर बघितलं, ओपन जनरलचा NRI आहे, त्यानंतर ओपन जनरल NRIचं किती होतं, तिथे कट ऑफच नाही आहे इथे काही, आणि OBC जनरलचं जर आपण महाराष्ट्र कॅन्डिडेट बघितलं तर 104 साठी हा कट ऑफ लागलेला आहे OBC जनरल. लास्ट इयर मी तुम्हाला कट ऑफ बनवून दिलेले, तर नियर बाय तेच कट ऑफ लागलेले आहेत. त्यानंतर ओपनचा जो कट ऑफ आहे तो जो लागलेला आहे ओपन जनरल महाराष्ट्र कॅन्डिडेट 111 साठी हा कट ऑफ लागलेला आहे गव्हर्नमेंट GLC चा, म्हणजे गव्हर्नमेंट लॉ कॉलेजचा. अशा पद्धतीने तुमचा इथे कॉलेजचा कट ऑफ एकदा चेक करा, आणि तुम्हाला कॉलेज अलाउड झाले असतील तर एकदा तुमचं पोर्टल लॉग इन करून तुम्ही त्यामध्ये चेक करा की कोणता कॉलेज तुम्हाला अलाउड झालेला आहे, आणि त्याचे डॉक्युमेंट्स वगैरे, त्याची व्हिडिओ मी बनवलेली आहे ऑलरेडी. डॉक्युमेंट्स काय लागणार कॉलेजला तुम्ही जाणार तेव्हा, ते मी आय सेक्शनमध्ये तुम्हाला मी ती व्हिडिओ टाकून देतो. तर इन्स्टिट्यूट वाईज मेरिट लिस्ट ही लागलेली आहे तुम्हाला. कॉलेज आता तुम्हाला चेक करायचे आहेत की कोणते कॉलेज तुम्हाला अलॉट झाले आहेत, आणि चेक करायचं असेल तर तुम्ही इकडून अलॉटमेंट अशी चेक करू शकता. त्यानंतर CET ची एक नवीन एक अपडेट आलेली आहे, नोटीस फॉर कॅप राउंड 3 ही अपडेट आलेली आहे 4 ऑगस्टला, ती बघूया आपण काय आहे ती. ही ओपन केलेली आहे इथे मी कॅप राउंड 3 साठी. यामध्ये लिहिलेलं आहे की कॉलेज इन्फॉर्म नॉट टू व्हेरीफाय डिटेल्स फिल इन CET ॲप्लिकेशन फॉर्म ॲज इट वॉज ओनली CET एक्झामिनेशन. इन केस कॉलेज विल नॉट फोर्स द कॅन्डिडेट टू सबमिट द हॉल तिकीट ऑफ CET एक्झामिनेशन. हॉल तिकीट तुम्हाला CET एक्झामिनेशनचं होतं ते सबमिट करायची गरज नाही कॉलेजमध्ये, असं लिहिलेलं आहे यामध्ये. कॉलेज हॅज टू व्हेरीफाय द डिटेल्स इन कॅप ॲप्लिकेशन फॉर्म ओर, जो आपला कॅप ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही घेऊन जाणार आहात तो तुमचा कॅप ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला फक्त व्हेरीफाय तिकडं होऊन जाईल, तो फक्त घेऊन जायचा आहे. त्याचीच मी डॉक्युमेंट लिस्ट बनवलेली आहे, आय सेक्शनमध्ये टाकेन. ते सर्व डॉक्युमेंट जसं तसे घेऊन जावा, आणि जेरॉक्स पण तुम्ही घेऊन जावा. त्याच्या किती जेरॉक्स आहे ते पण मी त्याची व्हिडिओ बनवलेली आहे. सेकंड जे स्टेप आहे, ओनली फ्रीज ऑप्शन इज अवेलेबल कॅन्डिडेट लॉग इन टू फ्रीज द ॲडमिशन ऑफ राऊंड 3. राऊंड 3 साठी फक्त तुम्हाला फ्रीजचा ऑप्शन असणार आहे. खूप जणांचे प्रश्न होते की सर की आता जे आम्ही राऊंड 3 साठी फ्रीज असू शकतं की बेटरमेंटचं ऑप्शन असू शकतं, तर इथे दिलं आहे फ्रीजचं ऑप्शन आहे. तुम्ही ती सीट अलॉट झालेली आहे तुम्हाला, ती फ्रीज करू शकता किंवा तुम्ही ती सीट कॅन्सल करू शकता. मी तर बोलेन आता कॉलेजचं अलॉट झालेलं आहे तुम्हाला तर फ्रीज करा, आणि फ्रीज केल्याच्या नंतर कॅन्डिडेट फ्रीज अलॉटेड सीट राऊंड 3 पेईंग द सीट एक्सेप्टन्स ऑफ ₹1,000. ती सीट तुम्हाला फ्रीज करायची आहे आणि ₹1,000 तुम्हाला तिथे पे करायचे आहेत. इफ सीट एक्सेप्टन्स फी ऑफ ₹1,000 ऑलरेडी पेड, दे नो नीड टू पे इट अगेन. ऑलरेडी तुम्ही सीट एक्सेप्टन्ससाठी पहिलं जर तुम्ही ₹1,000 पे केले असेल तर आता रिटर्न तुम्हाला पे करायची गरज नाही आहे. ओके, त्यानंतर थर्ड पॉईंट आहे, कॅन्डिडेट ॲडमिटेड राऊंड 1, राऊंड 2 आणि राऊंड 3 विल हॅव टू सबमिट अँड अपलोड द ओरिजिनल CVC, TVC, AWS सर्टिफिकेट, NCL टिल लास्ट डेट ऑफ राऊंड 3 ॲडमिशन 9 ऑगस्ट 2023. तुम्हाला इथे दिलं आहे की ओरिजिनल सर्टिफिकेट, तुम्हाला तुमचे कास्ट सर्टिफिकेट असेल, AWS सर्टिफिकेट असेल, तर 9 ऑगस्ट 2023 पर्यंत तुम्हाला हे डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे तुमच्या कॅप ॲप्लिकेशनमध्ये.
त्यानंतर कॉलेज शुड हॅव इंटिमेट द कॅन्डिडेट, सबमिट अँड अपलोड द ओरिजिनल सी वी सी एन सी एल ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट हू हॅव बीन ॲडमिटेड इन राऊंड वन अँड राऊंड टू ऑन द बेसिस ऑफ रिसीट ऑफ ॲप्लिकेशन टू ऑप्टेन ओरिजिनल सी वी सी एन सी एल आणि ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट. ॲप्लिकेशनमध्ये जेव्हा आपण फॉर्म फिलअप केलं त्यावेळी आपण रिसिप्ट आपण अपलोड केलेली, पण ज्यावेळी तुम्ही कॉलेजला ॲडमिशनला जाल त्यावेळी तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट तुमचं कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते तुमचं ओरिजिनल कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला कॉलेजमध्ये घेऊन जायचं आहे. इट इज कंपल्सरी. नेक्स्ट स्टेप आहे कॅन्डिडेट हू हॅव बीन अलॉटेड कॉलेज इन राऊंड थ्री इन रिझर्व कॅटेगरी सीट ऑन द बेसिस ऑफ रिसिप्ट. म्हणजे तुम्हाला राऊंड थ्रीमध्ये रिझर्व कॅटेगरीमधून तुम्हाला सीट भेटलेली आहे तुमच्या रिसिप्टनुसार, तर तुमच्या जे सी वी सी टी वी सी एन सी एल आणि ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट आहे तुमच्याकडे, तुम्ही रिसिप्ट अपलोड केलेली आहे. देन कॉलेज शुड व्हेरीफाय द ओरिजिनल सर्टिफिकेट ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन अँड अपलोड द सेम ऑन द पोर्टल. तर कॉलेज व्हेरीफाय करेल तुमचं डॉक्युमेंट ओरिजिनल सर्टिफिकेट, आणि तुम्हाला आता सांगितलं की 9 ऑगस्टपर्यंत तुम्हाला हे डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे तुमच्या कॅप ॲप्लिकेशनमध्ये, तर तेही चेक केलं जाईल. विदाऊट ओरिजिनल हे इम्पॉर्टंट आहे, हे तुम्ही एकदा बघा इथे. विदाऊट ओरिजिनल सी वी सी टी वी सी एन सी एल ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट कॉलेज शुड नॉट ॲडमिट द कॅन्डिडेट. विदाऊट ओरिजिनल सर्टिफिकेट जर तुमच्याकडे नसेल तर तुमचं कॉलेज तुमचं ॲडमिशन कॅन्सल करू शकते. अदरवाईज कॉलेज विल बी रिस्पॉन्सिबल फॉर द रॉंग ॲडमिशन. म्हणजे तुम्हाला ओरिजिनल सर्टिफिकेट लागेल जर तुम्ही ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन या ॲट द टाईम ऑफ जेव्हा तुम्ही कॅप ॲप्लिकेशन फिल केलं त्यावेळी तुम्ही रिसिप्ट अपलोड केली असेल, पण आता 9 ऑगस्ट 2023 त्याच्या अगोदर तुम्हाला ओरिजिनल सर्टिफिकेट अपलोड करायचे आहे, आणि कॉलेजला जेव्हा तुम्ही जाल त्यावेळी तुम्हाला ओरिजिनल सर्टिफिकेट घेऊन जायचं आहे. आणि जर ते कॉलेजने असं नाही केलं तर रॉंग ॲडमिशन झालं आहे असं कॉलेजवर ॲक्शन पण घेण्यात येईल. त्यानंतर नो कॅन्डिडेट इज टू बी ॲडमिटेड विदाऊट ओरिजिनल सर्टिफिकेट इन राऊंड थ्री. म्हणजे सिम्पल मेन्शन आहे इथे, तुम्हाला जे सर्टिफिकेट आहे जे तुम्ही मेन्शन केलेले आहे जे तुम्ही रिसिप्ट अपलोड केलेलं आहे त्याचं तुम्हाला ओरिजिनल सर्टिफिकेट घेऊन जायचंच आहे कॉलेजला एनी हाऊ. त्यानंतर लिहिलेलं आहे कॅन्डिडेट हू हॅव फेल टू सबमिट अँड अपलोड द नेसेसरी सर्टिफिकेट देअर ॲडमिशन शॅल बी कॅन्सल बाय द कॉलेज थ्रू इट्स लॉग इन ऑर थ्रू ऑनलाईन सिस्टम. जर कॅन्डिडेटने हे डॉक्युमेंट आहेत जे नेसेसरी डॉक्युमेंट्स आहेत ते जर तुम्ही अपलोड केलं नाही तर तुमचं ॲडमिशन कॅन्सल करू शकतं कॉलेज, तर हेही तुम्ही एकला लक्षात घ्या. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे दिस कॅन्डिडेट मे अप्लाय फॉर इन्स्टिट्यूशन लेवल राऊंड इन ओपन कॅटेगरी इफ दे मीट द रिक्वायरमेंट्स अँड कंडिशन फॉर ओपन कॅटेगरी. जर तुमच्याकडे आता ओरिजिनल सर्टिफिकेट नाही आहे तर तुमचं ॲडमिशन कॉलेजमध्ये नाही होणार. जर तुमचं ॲडमिशन नाही झालं तर तुम्ही ओपनमधून इन्स्टिट्यूशन लेवल राऊंडला तुम्हाला ॲप्लिकेशन करावं लागेल, ठीक आहे. त्यानंतर इफ एनी ॲडमिटेड कॅन्डिडेट इन राऊंड वन राऊंड टू आणि राऊंड थ्री विश टू पार्टिसिपेट इन्स्टिट्यूशन लेवल राऊंड फोर देन ही शी विल हॅव टू कॅन्सल हिज अर्लियर ॲडमिशन थ्रू कॉलेज लॉग इन. समजा एक विद्यार्थी आहे त्याला राऊंड वन टू आणि थ्रीमध्ये सीट्स भेटलेल्या आहे, पण त्याला बेटर समजा चांगला अजून कॉलेज पाहिजे, त्याला असं वाटते की दुसरा कॉलेज मला भेटू शकतं, तर त्या विद्यार्थ्यांनी जे तुम्हाला कॉलेज अलॉट झालेलं आहे ते तुम्हाला कॅन्सल करावं लागेल, आणि नंतरला तुम्हाला देन ओनली ही ऑर शी विल एलिजिबल टू पार्टिसिपेट इन्स्टिट्यूशन लेवल राऊंड फोर, तर तुम्ही नेक्स्ट राऊंडसाठी अप्लाय होऊ शकता. पण तुम्हाला जी कॅप राऊंड वन टू या थ्रीसाठी जी तुम्हाला सीट अलॉट झालेली ती तुम्हाला कॅन्सल करावी लागेल तुमच्या कॅन्डिडेट लॉग इनमधून, मग तुम्ही पार्टिसिपेट करू शकता इन्स्टिट्यूट लेवल राऊंडला. पण माझं म्हणणं असेल जर तुम्हाला चांगला कॉलेज भेटला असेल तर तुम्ही हेच कॉलेज तुम्ही
ॲड म्हणजे अलॉट करा, जे झाले ते तुम्हाला तेच तुम्ही त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्या. बिकॉज राऊंड 4 या इन्स्टिट्यूशन लेवल राऊंडला किती कट ऑफ जाईल, किती मेरिट जाईल हे आपण सांगू शकत नाही. म्हणून तुम्ही जो कॉलेज तुम्हाला भेटलेला आहे तो तुम्ही घेऊन टाका. द कॅन्डिडेट हू हॅड अपलोडेड रिसिप्ट ऑफ द ॲप्लिकेशन, म्हणजे सर्टिफिकेट आहे तुमचे कास्ट सर्टिफिकेट, इन कॅब ॲप्लिकेशन फॉर्म, इफ हॅव नॉट रिसिव्ह द डॉक्युमेंट्स देन यू शुड बी एडिट द ॲप्लिकेशन फॉर्म टू एलिजिबल फॉर अलोकेशन थ्रू ओपन कॅटेगरी इन्स्टिट्यूशनल राऊंड 4 ॲज पर द अपडेट शेड्यूल डिस्प्ले कॅब पोर्टल. जे तुम्ही रिसिप्ट अपलोड केलेली आहे या कास्ट सर्टिफिकेटचं, ते जर तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला जर नाही भेटलं तर तुम्ही इन्स्टिट्यूशन लेवल राऊंडला ओपन कॅटेगरीमधून तुम्हाला ते फॉर्म भरावं लागेल. कॅप ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला ते एडिट करावं लागेल ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये, तुम्हाला अनलॉक करावं लागेल आणि ओपन कॅटेगरीमधून तुम्हाला तो फॉर्म भरावा लागेल. नेक्स्ट काय आहे, देअर मे बी व्हेरी फ्यू सीट्स अवेलेबल इन्स्टिट्यूशनल राऊंड 4. म्हणून मी सांगितलं जे तुम्हाला कॉलेज अलॉट झालेलं आहे ते तुम्ही घ्या, पण तुम्हाला रिस्क घ्यायची असेल तर तुम्ही इथे घेऊ शकता. तिथं लिहिले असे, देअर मे बी व्हेरी फ्यू सीट्स अवेलेबल इन्स्टिट्यूशन लेवल राऊंड 4, हिन्स कॅन्डिडेट्स आर रिक्वेस्टेड टू सीक द ॲडमिशन अलॉटेड कॉलेज ऑफ राऊंड 3. ओके, तर तुम्हाला ॲडमिशन घेणं, जर अलॉटेड कॉलेज तुम्हाला अलॉट कॉलेज झालं असेल तर त्याने ॲडमिशन घेऊन टाका. ज्यांना अलॉट नाही झालेलं आहे कॉलेज ते इन्स्टिट्यूशन लेवल राऊंडला पार्टिसिपेट करू शकतात. प्रोबॅबिलिटी ऑफ वॅकन्सी इन्स्टिट्यूशन लेवल राऊंड 4 मे बी व्हेरी लेस, हिन्स कॅन्डिडेट शुड बी ज्युडिशियस डिसिजन ऑफ देअर ॲडमिशन. सीट्स कमी असतात तुम्हालाही माहिती आहे, पण तुम्हाला रिस्क घ्यायची आहे तुम्ही रिस्क घेऊ शकता. पण माझं असं म्हणणं असेल जो तुम्हाला कॉलेज अलॉट झालेलं आहे तिथे तुम्ही ॲडमिशन घेऊन टाका. ठीक आहे, तर ही अपडेट आहे. ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटचं लागणार आहे, जर तुम्ही ॲट द टाईम ऑफ ॲप्लिकेशन तुम्ही फॉर्म जरी तुम्ही रिसिप्ट अपलोड केला असेल तरी जेव्हा तुम्ही कॉलेजला जाल त्याच्या अगोदर तुम्हाला 9 ऑगस्ट 2023 अगोदर तुम्हाला ओरिजिनल सर्टिफिकेट अपलोड करणं महत्त्वाचं आहे. ते एक तुम्ही अपलोड करून टाका ओरिजिनल सर्टिफिकेट. ओके, तर ही अपडेट होती आणि इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट पण आउट झालेली आहे. तिथे पण तुम्ही बघा की तुमचं कॉलेज अलॉट झालं असेल, आता पोर्टलमध्ये तुम्ही लॉग इन करून तुम्ही चेक करू शकता. कसं चेक करायचं आहे, इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्टमध्ये इथं पण तुम्ही चेक करू शकता कोणत्या कॉलेजला कोणता कट ऑफ लागलेला आहे, इथं चेक करू शकता तुम्ही. आणि स्वतःचं तुम्हाला चेक करायचं आहे तर चेक कॅन्डिडेट अलॉटमेंट आहे, इथे तुमचं ॲप्लिकेशन आय डी टाका आणि चेक अलॉटमेंटला क्लिक करा, तुम्हाला तिथे भेट समजेल कोणत्या कॉलेज अलॉट झालेलं आहे. ओके, एवढंच या व्हिडिओमध्ये. आणि अजून काय तुम्हाला डाऊट्स असतील तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, मी नक्की तुम्हाला हेल्प करण्याचा प्रयत्न करेन. जर माझा तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा माझा व्हिडिओ आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा इन्फॉर्मेशन तुम्हाला मी देत असतो वेळोवेळी. ओके, थँक्यू सो मच.